हाई फ्रेंड्स नमस्कार वेलकम टू रिचेस क्रिएशन बी हैप्पी ऑलवेज इन नाम चाहे रेसीपी एंव इडली पड़ी ओके इन इंग्रीडियंस या डिस्क्रिप्शन बॉक्स को नोकू ओके नमुक स्टार्ट इन वे इंग्रीडियंस एच उ 200 ग्राम करपुन या अदपोल परुप तोरपरुप 200 ग्राम अरी 200 ग्राम पचल मुलग 14 पेपर 2 टेबलस्पून जीरकम करिवेपिल कायपुड़ी और टीस्पून मे जीरकम 2 टीस्पून और पान अल्प नमुक 200 ग्राम उल्न परुप स्टव नलो मीडियम फ्लैम वोलू इन करूँ और 5 to 10 मिनट मीडियम फ्लैम वैच्छे नमुक नाई ड्राई रोस्ट नमुक नमुकड़ स्टव नाईट कमी आखिवी नमुक वटल मुलग 14 या अब नमुक आड्डक नाईटिड़क ओरों ओर रोस्टिंग टाइम सो उन्टर 5 मिनट कई शेष वटल मुलग इटू अब करक्ट ओके नाईट मीडियम फ्लैम वैच्छे नमुक रोस्ट इन इन या कुमुक आड्डा फ्लैम नाईट कमी आक इन नमक जीरक आड्डक ओके इन नमुक नाईट इलाक मीडियम फ्लैम वो इन नमक उप आड्डा करीवेपिल नमुक करीवेपिल इलिड़ा नाम रोस्ट प्लेट ट्रांसफर चय अटा मे आ चूटे करीवेपिल नलोम रोस्ट ओके इन या प्लेट ट्रांसफर चेजे अलोण कूल अटे इन नमुक पान अल्प परुप तौरपरुप आड्डे नाईट मीडियम फ्लैम वैच् नमुक नाईट इलाक ओके नाईट इलाक और 5 to 10 मिनट नाईट ड्राई रोस्ट इन आवश्य इंग्रीडियंट्स 1:1:1 अगे अरी तौरपरुप उल्न इत मूम अलव या ना टेस्ट एल ट्राई नोक परुप नलोण रोस्ट इन प्लेट मैटिक इन नमुक अरी रोस्ट और कप अरी पान लड़े नी नमुक नाई पुरी वरण अदर नमुक नाईट रोस्ट नाईट इलाक और फ्लैम कूटरुद करी मीडियम फ्लैम वैच्छे नमुक नाईट इलाक अरी नाईट ना रोस्ट वो नमुक कईको पोटी पड़ी पुट अदान करक्ट अलव अगर वो नमक स्टव ऑफ प्लेट ट्रांसफर चाहिए ओके नाईट इलाक अरी ना रोस्ट वो ओके इन नमुक प्लेट इटक ओके नम्डे एल्ला इंग्रीडियंट्स रोस्ट प्लेट ट्रांसफर चेदिट्टुंडे कायपुड़ी और टीस्पून नमुक आड्डक आ चूटते नाईट चूडाकूँ ओके इन नमक आरान वैक्काम कूल आवटे एंड चैनल सब्सक्राइब सब्सक्राइब ओके इन नमक मिक्सर जार आदमें नम्बर वटल मुलग आदमें नामेपड़ पड़ब वटल मुलग आदमें नम्बर जारेक मत इंग्रीडियंस नमुक अल्प चेरत ओके बाकी नमुक आड्डक
ഓക്കെ നമ്മുടെ അരപ്പ അരച്ചെടുക്കാം നന്നായിട്ട് ഒരുപാട് ഫൈൻ പൗഡർ ആകണ്ട ലൈറ്റ് ആയിട്ട് കരിയായിട്ടുള്ള പോലെ പൗഡർ ചെയ്താൽ മതി ഓക്കെ ഇനി നമുക്ക് ഇതിനെ ഒരു ബൗളിലേക്ക് മാറ്റി എടുക്കാം എപ്പോഴും ജാർ നമ്മുടെ ഫേസിന്റെ അടുത്ത് കൊണ്ടുവന്ന് ഓപ്പൺ ചെയ്യാൻ പാടില്ല കുറച്ച് ദൂരെ വെച്ചിട്ട് നമുക്ക് ഓപ്പൺ ചെയ്യണം ഓക്കെ നമ്മുടെ ഇഡ്ലി പൊടി റെഡിയായി ഇതിനെ ഒരു എയർടൈറ്റ് കണ്ടെയ്നറിൽ 2-3 മന്ത്സ് വെച്ച് നമുക്ക് യൂസ് ചെയ്യാം വളരെ ടേസ്റ്റി ആയ ഇഡ്ലിപ്പൊടിയാണ് എല്ലാവരും ട്രൈ ചെയ്ത് നോക്കണം താങ്ക്സ് ഫോർ വാച്ചിങ് മൈ ചാനൽ നിങ്ങളുടെ കമൻറ്റ്സ് എല്ലാവരും കമൻറ്റ് ബോക്സിൽ ലഭിക്കണം ഫ്രണ്ട്സിനും ഫാമിലി മെമ്പേഴ്സിനും ഷെയർ ചെയ്യണം ഇനി നല്ലൊരു റെസിപ്പിയായി വീണ്ടും കാണാം ടേക്ക് കെയർ താങ്ക് യു ബൈ